नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत पिंगळा पक्ष्याबद्दलची माहिती. ठिपकेदार पिंगळ्याचे शास्त्रीय नाव ॲथेनी ब्राह्मा आणि रानपिंगळ्याचे शास्त्रीय नाव हेटेरोग्लॉक्स ब्लेविट्टी असे आहे. संस्कृतमध्ये या पक्ष्याला कृकालिका, निशाटन, पिंगचक्षू, पिंगलिका, खरगला या नावाने संबोधले जाते. संस्कृत नाव कृकालिका म्हणजे पाली सरडे खाणारा. हा भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान असा पक्षी आहे. आकाराने लहान असल्याने याला पिंगळा असे नाव पडले आहे. या पक्ष्याचा समावेश पक्षी वर्गाच्या स्ट्रायजिफार्मिस गणाच्या स्ट्रायझिडी कुलामध्ये होतो. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे. पिंगळा पक्षी आकाराने साधारणपणे मैना पक्षा एवढा 21 सेंटीमीटर इतका असतो. याची लांबी 19 ते 21 सेंटीमीटर, शेपटी 65 ते 93 मिमी, तर पंखांची लांबी विस्तार 143 ते 171 मिमी असते. याचे वजन 110-114 ग्रॅम असून मादी नरापेक्षा मोठी असते. याचा मुख्य रंग करडा तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. यावरूनच त्याला ठिपकेवाला घुबड असे देखील म्हणतात. याचे डोके गोल वाटोळे असून मानेवर तुटक पांढऱ्या रेषा असतात. शरीराची खालची बाजू पांढरी व तिच्यावर आडवे तपकिरी पट्टे असतात. डोळे मोठे पिवळसर रंगाचे, चोच हिरवट आणि बागदार असून शिकार पकडण्यासाठी व मांस फाडण्यासाठी ती उपयुक्त असते. पाय हिरवट पिवळ्या रंगाचे व पिसांनी झाकलेले असतात. सर्व घुबडांप्रमाणेच पिंगळा सुद्धा आपली मान दोन्ही बाजूंनी 180 अंश फिरवू शकतो. यामुळे एकाच जागी बसला असतानाही तो क्षणात त्याच्या मागे काय घडत आहे हे देखील पाहू शकतो. त्याचा आढळ भारतभर सर्वत्र असून दक्षिण आशिया, इराण, म्यानमार, व्हिएतनाम, बांगलादेश, भूतान, नेपाळ व पाकिस्तान येथे आढळून येतो. घनदाट अरण्य सोडून इतर सर्व प्रदेशांमध्ये तो आढळून येतो. विशेष करून मानवी वस्तीच्या जवळपास तो नेहमी आढळून येतो. अमराईमध्ये झाडांच्या ढोलीत तसेच जुन्या मोठ्या घरातील छताच्या आश्रयाने तो राहत असतो. घनदाट वृक्षांच्या परिसरात पिंगळा कमी आढळतो. याचा रंग आणि आकारावरून किमान 3 उपजाती आहेत. पिंगळा हा निशाचर पक्षी असल्याने तो रात्रीच्या वेळी बेडूक, लहान पक्षी, उंदीर, सरडे, पाली, कीटक आणि लहान पक्षी यांची शिकार करतो. पिंगळा पक्षी नेहमी जोडीने किंवा टोळीमध्ये राहतो. दिवसा तो एखाद्या झाडाच्या ढोलीत किंवा फांदीवर बसलेला आढळून येतो. अंधारात राहण्यासाठी कान अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजही त्याला ऐकू येतात. अंधुक प्रकाशात त्यांना उत्तम प्रकारे दिसते. पिंगळा पक्षाचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या छिद्रात, कडेकपारीत घरांच्या छताजवळ मिळेल त्या साधनांनी गवत, छिंद्या इत्यादींपासून बनवलेले असते. दुसऱ्या पक्षांनी सोडून दिलेले तयार घरटेही तो वापरतो. याच्या विणीचा हंगाम साधारणपणे नोव्हेंबर ते एप्रिल असा असतो. मादी एकावेळी 3 ते 4 पांढुरक्या रंगाची अंडी देते. नर व मादी दोघे मिळून 28 ते 32 दिवस अंडी उबवतात. यानंतर त्यातून पिले बाहेर येतात. अंडी उबवण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर मादी मिळून करतात. पिंगळा पक्षाचा आयु हा 16 ते 17 वर्षांचा असतो. पिंगळा सूर्यास्ताच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी दिसतो म्हणून या वेळांना पिंगळा वेळ असे देखील म्हटले जाते. पिंगळा पक्षाबद्दल समज गैरसमज. भविष्य सांगणाऱ्या पिंगळा जोशीला या पक्षाची भाषा समजते व त्या आधारे तो भविष्य सांगतो असे मानले जाते. मात्र त्यात काहीही तथ्य नाही. हा पक्षी घरातील मृत्यूची पूर्वकल्पना देतो असाही गैरसमज आहे. खरे तर पहाटेच्या वेळी पिंगळा हा आपले खाद्य शोधण्याच्या प्रयत्नात प्रतिध्वनी निर्माण करून इशारे करत असतो. त्याला वारंवार हाकलून लावल्यास मोठ्याने आवाज करून तो गोंगाट करतो, पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसतो. तर काही ठिकाणी या पक्ष्यांचे ओरडणे कर्कश असल्याने या पक्ष्यांना अशुभ मानले जाते. मात्र या साऱ्या अंधश्रद्धा आहेत. हिंदू संस्कृतीतील श्रद्धेप्रमाणे पिंगळा हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. तर मित्रांनो, ही होती पिंगळा पक्ष्याची माहिती. पुन्हा भेटूया नवीन पक्ष्याच्या माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांची माहिती तुम्हाला सतत मिळत राहील. धन्यवाद.
Thank you.